मागच्या दीड ते दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात एका नावाची खूप जास्त चर्चा होत आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके मनोज जरांगे पाटील हा सदरा पांढरी पँट असा साधा गणवेश असलेला साधा माणूस याची चर्चा दिल्लीपासून ते गल्ली पर्यंत आहे ही ओळख असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या घोषणेमुळे महायुती सरकारचे धाबेदान आणले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी केलेली घोषणा आजचा आपल्या चर्चेचा मुख्य विषय आहे तर चला जाणून घेऊयात नक्की काय आहे त्यांच्या घोषणा आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम होऊ शकतो लोकसभा निवडणुकीच्या वेळी कुणाचंही नाव न घेतलं तरी मला जातीवादी ठरवलं याचा अर्थ आम्हाला लोकशाहीमध्ये वक्तव्य करायचं स्वातंत्र्य नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे आणि विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर नाव घेऊन पाडणार असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळी उडाली आहे मराठ्यांच्या आरक्षणाच्या विषयावरती सरकारने योग्य ती पावले उचलली नाहीत तर निवडणुकीमध्ये त्यांचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे त्यांच्या मते सरकारने मराठा समाजाला वारंवार फसवले आहे मित्रांनो जरांगे पाटलांच्या या विधानामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काय चित्र दिसेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल आणि मला सांगा तुम्हाला काय वाटतं राजकीय समीकरणामुळे हे वक्तव्य बदलू शकेल का ही मते आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि अशाच महत्वाच्या चर्चेच्या विषयांसाठी पाहत राहा तुमच्या सर्वांचा आवडता युट्यूब चॅनल <laughs>